सगळ्यांनी खालून खाली बसून घेतलं तर अधिक चांगलं होईल. स्टेजवरचे जे आहेत त्यांनी सगळ्यांनी खाली बसून घ्या. समता सैनिक दल बाजूला वा, चला बाजूला वा. पाठीमागच्याने खाली बसून घ्या. सभेचे अध्यक्ष आणि जिल्ह्याचे असणारे अध्यक्ष उद्धव खाडे, महिला बीड महिला जिल्ह्याच्या अध्यक्षा ॲडव्होकेट अनिताताई चाकरे, या ठिकाणी उपस्थित असणारे आंबेजोगाई विभागाचे असणारे अध्यक्ष शैलेश कांबळे, त्याच्याच बरोबर युवा आघाडीचे असणारे अध्यक्ष अनुरथ वीर, त्याच्याच बरोबर बाबूराव मस्के, व्यासपीठावरती उपस्थित महाराष्ट्राच्या असणाऱ्या अध्यक्ष रेखाताई ठाकूर, त्याच्याच बरोबर तुमचं सगळ्यांचं बोलणं झालं असेल तर मला सांगा, मग मी बोलतो, नाहीतर मी इथेच थांबतो. तुमचं बोलून झालं की मला सांगा, मग मी बोलतो. बरखास्त झाली अशी जाहीर करतो कारण का तुमचे बडबड काय बंद होत नाहीये. त्या महिलांच्या नळावरची भांडण परवडली पण तुमची गडबड. या ठिकाणी उपस्थित असणारे विष्णू जाधव, या जिल्ह्याचे असणारे प्रमुख प्राध्यापक किसन जाधव ज्यांनी आपल्यासमोर या ठिकाणी भाषण केले, असे असणारे जावेद कुरेशी, त्याच्याच बरोबर मराठवाड्याचे असणारे प्रमुख अशोकरावजी हिंगे, ओ सैनिक खाली बसून घ्या, बस झालं तुमचं काम, बसा खाली, आता बसा खाली, बसा खाली.
अमित भुईगळ त्याच्याचबरोबर अनिल जाधव सन्मानित मंच उपस्थित बंधू आणि भगिनो मला याची जाणीव आहे की ही सभा लांबलेली आहे आणि म्हणून मी आपल्याशी असताना थोडक्यातच या ठिकाणी बोलणार आहे. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे सभा चालू झाल्यापासून मोबाईल नेटवर्क जे आहे ते बीडमधलं बंद पडलेलं आहे. मी शास्त्राचे असणारे जाहीर आभार मानतो. की त्यांनी असणारं नेटवर्क बंद केलं याच्याबद्दल त्यांचे जाहीर आभार. मित्रो, लोकसभेचं इलेक्शन जसं जसं जवळ येईल, तस तशी ह्या देशातली असणारी परिस्थिती हाताच्या बाहेर जाण्यासारखी होईल असा भाग आहे. आता RSSवाल्यांचा नवा प्रचार सुरुवात झालाय. काय सुरुवात झालाय? की मोदींना तिसरी टर्म मिळणार, दोन वर्ष फक्त पंतप्रधान राहणार आणि त्याच्यानंतर साधू होऊन हिमालयात निघून जातील असा प्रचार चाललेला. माझा RSSवाल्यांना आव्हान आहे, तुम्ही दोन वर्षाने कशाला सांगताय? तुम्ही आताच त्यांना हिमालयामध्ये पाठवून द्या. या देशावरच फार मोठं भलं होईल असं मी त्या ठिकाणी मानतोय. अगले 30 सेकंड.